माय भूमि जन्म भूमि कर्म भूमि अमुचि महावंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुचि माय भूमि जन्म भूमि कर्म भूमि अमुचि महावंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुचि हा मुचा हे बाणा ही अमुची आहे बोली आसमानी झलके भव्य पताका भगव्य हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमि जन्म भूमि कर्म भूमि अमुची। नमस्कार, मी डॉक्टर आशीष तांडे, वैद्यक ऋषी ग्रामीण रुग्णालय देवडी। आज माझ्याकडे अँटी कोविड टास्क फोर्स देवडी येथील लोकांनी येऊन महत्त्वाचे योगदान दिलेले आहेत। त्यांच्यामार्फत त्यांनी आज कोविड रुग्ण तपासणी केंद्रा इथे एक ग्रीन नेटचे शेड उभारून दिलेले आहे, ज्यामुळे कोविड तपासणी करते येणाऱ्या सगळ्या रुग्णांकरिता एक छायेचं वातावरण मिळालेलं आहे। तसंच अशाच प्रकारचे योगदान ते यापुढे करत राहतील अशी अपेक्षा आहे। त्यांचे जे बाकीचे उपक्रम आहेत, जसे की कोविड रुग्णांना जेवण पोचवणे, त्यांच्याकरिता ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणे, हे सुद्धा सराहनीय आहे। त्यांच्या या पुढच्या सगळ्या उपक्रमांसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो। देशाचे रक्षण करण्यासाठी जीव थरचणाऱ्याची ही भूमी सप्तसुराची। नमस्कार, मी वीरेंद्र शेंडे, ग्रामीण रुग्णालय देवी इथे असिस्टंट टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे। गेल्या वर्षभरापासून आम्ही कोरोना पेशंटची चाचणी करत आहोत। कोरोनाची चाचणी करताना आम्हाला अनंत अडचणी येतात, परंतु मागील 2 दिवसापासून देवळी अँटी टास्क फोर्स यांनी आमच्या पेशंटकरिता इथे शेडची उभारणी केली, त्यामुळे पेशंट लोकांना बसायसाठी वगैरे खूप म्हणजे उभं राहण्यासाठी एक सावलीची छायाची जी गरज होती ती पूर्ण झाली। तसेच मी नागरिकांना आवाहन करतो की कोरोनाचे लक्षणं दिसतात त्यांनी ग्रामीण रुग्णालय देवळी इथे येऊन आपली चाचणी करून घ्यावी। तसेच कोरोनाचे प्रमाण इतके भयानकपणे वाढले आहे का त्याची सांगू त्याचं आपण तुलना करू शकत नाही, त्यामुळे माझे जनतेला असे आव्हान आहे की त्यांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर हा नियमित करावा। तसेच आपल्या घरी कोणी कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असेल तर त्याच्यापासून नियमित अंतर ठेवावं व कोणालाही दुखू नका आणि कोरोना बाधित पेशंटला दुखू नका, त्यांना दूर करू नका, त्यांना सहानुभूती द्या। हा रोग निश्चितच बरा होतो, आपल्या इम्युनिटी पॉवरने बरा होतो आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देवळीचे लांडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत। तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे की त्यांना लक्षणं दिसल्या त्यांनी लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय देवळी इथे येऊन आपली तपासणी करून घ्यावी।